दंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंतित प्रचोदयात। झाली आमच्या भाऊ काकांची पूजा। माझा भाऊ काका म्हणजे अगदी देवभक्त माणूस, रोज सागर संगीत देवांची पूजा करायचा हे सगळ्यांनाच माहितीये। एकदा भाऊ काकांनी थोडासा जास्ती प्रसाद खाल्ला पण त्यामुळे त्याचं पोटच बिघडून गेलं। मग हातात लोटा घेऊन सखी ये जा ये जा कोणाला विचारा कंटाळून गेला। नंतर तो डॉक्टरांकडे गेला। डॉक्टर माझं पोट दुखत। हा बघू, हा ठीक आहे ठीक आहे, औषध आपण दिली। भाऊ काका म्हणाला, डॉक्टर आता काय पथ्य पाहू? डॉक्टर म्हणाले, बाकी काही नको पण शंख जरा हळू वाजवत जा। तसा आमचा भाऊ काका एकदा एकाने आला, डायरेक्ट प्रश्न विचारला, अक्कल मोठी की भेस? तो हा म्हणाला, पहिले दोघांची डेट ऑफ बर्थ तरी दाखवा, मठा लावतो। काका आणि काकू लग्नाच्या वाढदिवसाच्या वेळी हॉटेल मध्ये पिझ्झा खायला गेले। वेटरने विचारलं, साहेब किती तुकडे करू? 6 की 12? काका म्हणाला, अरे बाबा 6 कर, 12 तुकडे मी खाऊ शकणार नाही। त्यानंतर काका काकूला आय लव्ह यू म्हणाले आणि दबाकन खाली पडले आणि म्हणाले, आय फॉलिंग इन लव्ह। नंतर याच काकूच्या त्रासामुळे काका उदास झाले, त्यांच्या मनात आत्महत्येचे विचार येऊ लागले। काकांनी येतात चाकू घेतला, पाणी उकळत ठेवलं, त्याच्यात तो चाकू घातला। तेवढ्यात काकू दिदी आली, आत्महत्या करण्यासाठी। आओ पण आत्महत्या करण्यासाठी चाकू उकळायची काय गरज? मला इन्फेक्शन होऊ नये म्हणून। भाऊ काकाला कॉम्प्युटर हाताळता येतो असं कोणीतरी त्यांच्या ऑफिसला बॉसला सांगितलं। बॉसनी लगेच त्यांना नवा कोरा लॅपटॉप आणून दिला। काका दिवसभर लॅपटॉपवर काम करत राहिले। बॉस लगेच खुश, त्यांनी विचारलं, तुम्ही दिवसभर काय काम केलं? काही नाही, कीबोर्डची बटणं एका ऑर्डर मध्ये नव्हती तर ती ABCD अशी लावत होती। भाऊ काका एकदा दिल्लीत गेले, तिथे मोठे 5-स्टार हॉटेल मध्ये गेले, चिकन ऑर्डर केलं। अचानक आला, भाऊ काकाची संडकली काय संडकली? अरे या कोंबड्याची तंगडी कुठे? माफ करा साहेब, कोंबडी लंगडी आहे।